नमस्कार, शेफ दीपाली हियर. वेलकम टू वाव कुक स्टुडिओज चॅनल. सो आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो मराठीत करणार आहे. कारणही तसंच आहे, कारण आज आपण करतो आहे सगळ्यांच्या आवडीचा आमरस. आंबे सगळ्यांच्या घरात आलेच असतील आणि आमरस तर न सांगता लगेचच केला जातो, पण प्रत्येकाच्या घरात ना ह्याची रेसिपी वेगळी असते. तर आज मी तुम्हाला तुमच्यासोबत माझी रेसिपी शेअर करणार आहे. फार इझी आहे. ह्याच्यासाठी मी आंबे घेतले आहेत, साखर घेतलेली आहे, थोडीशी जायफळ पावडर, केशर आणि सुंठ पावडर घेतलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं एका बाऊलमध्ये ना मी आंबे घेते आहे. त्या आंब्यांना आपण छान मऊ करून घ्यायचं आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे, काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. छान व्यवस्थित मऊ करून घ्यायची. आणि हे हापूस आंबे घेतलेले आहेत. हापूस आंब्याचा जो आमरस होतो तो अगदी छान आणि खूप मजा येते तो खायला. सो सगळ्यात आधी आपण सगळे आंबे मऊ करून घेऊया. आमरस खाण्याची देखील वेगवेगळी पद्धत असते. बरेच लोक नुसता आमरस खातात चमच्याने ॲज अ डेझर्ट, आणि बरेच लोकांना आमरस म्हटलं की पुरी आठवते. तो प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे आमरस खायची. तर इथे आंबे मऊ करून झाले आहेत माझे. एक अंदाजे 4 आंबे घेतले आहेत. आता त्यातलं जे वरचं काळा भाग आहे तो आपण काढून घेऊया. आणि आंबे छान व्यवस्थित मऊ झालेले आहेत आणि त्यातला रस काढून घेऊया आपण. रस काढण्याच्या आधी आपले हात स्वच्छ धुतलेले पाहिजेत. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे सांगायची गरज नाही आहे, पण तरीसुद्धा. सो आंब्यातला रस अगदी व्यवस्थित काढून घेऊया. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची अशी होती की ह्यात काय रेसिपी दाखवण्यासारखं? आमरस हा प्रत्येकाच्या घरात बनतो जसं मी सांगितलेलं, पण नाही, मी जो करते ना त्याच्यामध्ये थोडीशी सुंठ पावडर आणि थोडीशी जायफळ पावडर टाकते. वेलची पावडर लोक टाकतात, पण वेलचीने आंब्याचा जो मेन स्वाद असतो ना तो निघून जातो. आणि जायफळ आणि सुंठ पावडर ही अशी आहे की ह्याने तुमच्या आमरसाला एक वेगळा स्वाद येतो, पण तो त्याचा मेन स्वाद घालवत नाही. सो तुम्ही ट्राय करून बघा ही रेसिपी, नक्की तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला फरक देखील जाणवेल. सो आंबे आपला रस आंब्याचा काढून झालेला आहे. आता ह्या ज्या कोळी आहेत ह्या मी हातात घेऊन त्याचा गर चमच्याने काढून घेणार आहे, म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी छान रस मिळेल. तर अशा पद्धतीने आपण सर्व आंब्याचा रस व्यवस्थित काढून घेतलेला आहे. आणि आता ह्याला छान मिक्स करून घेऊया. एकदम हलक्या हाताने आपण फेटून घेऊया, म्हणजे त्याला मिक्स करायचं म्हणजे फेटून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये आपण आता आपले इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत. आंबा मुळातच फार गोड असतो, तर तुम्हाला पहिलं चेक करायचं आहे तो किती गोड आहे, आणि त्या हिशोबाने तुम्हाला जितकं गोड हवं त्या प्रमाणात तुम्हाला साखर ॲड करायची. इथे मी पावडर शुगर यूज केलेली आहे. 1/4 TSP सुंठ पावडर मी टाकली आणि 1/4 TSP जायफळ पावडर टाकली आणि चिमूटभर केसर. केसर आणि ह्या सर्वच गोष्टी ऑप्शनल आहेत. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ही माझी रेसिपी आहे, तुम्हाला आवडेल आणि तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून बघा. सो आता मी काय करते, हँड ब्लेंडरने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, ब्लेंड करून घेणार आहे, म्हणजे जो आमरस आहे आपला तो स्मूथ होईल टेक्स्चरला. आणि अशा पद्धतीने मी व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेला आहे. सो आपला आमरस रेडी झालेला आहे. आमरस रेडी झाल्यावर काय, तर लगेचच खायचं आहे. तर आता आपण आमरस सर्व्ह करून घेऊया. आणि आमरस खाताना ना तो थंड खायची जरा मजाच वेगळी असते, त्यामुळे हा मी पहिला सर्व्ह करून घेईन आणि मस्त फ्रीजमध्ये चिल्ड करून घेईल आणि मग तो मी खाणार आहे. आणि आमरस सर्व्ह करून झाल्यावर थोडंसं आपण केशर टाकणार आहोत वरून, ते दिसायलाही सुंदर दिसतं आणि मजा येते खायला. सो अशा पद्धतीने मी माझं प्रेझेंटेशन रेडी केलं आहे व्हिडिओसाठी. आणि आय होप ही सुद्धा रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि मराठीत रेसिपी कशी वाटली ते कळवा. आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.